तेव्हा ही कंट्री त्यांच्यासाठी सेफ आहे का? बाहेरच्या कंट्रीमध्ये नाही जायचं, चांगले लोक नसतात, मुलींसाठी चांगलं नसते. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे रुपाली आणि मी राहते जर्मनीमध्ये आणि मी बनवते जर्मनीबद्दल व्हिडिओज खास तुमच्यासाठी. तर मला ॲक्च्युली एक कॉमेंट आली होती माझ्या व्हिडिओवर की जर्मनी हे मुलींसाठी सेफ आहे का, इंडियन्ससाठी सेफ आहे का? तर जेव्हा जास्त लोक असतात तर ऑब्व्हियसली आपल्याला आधार मिळतो, पण जेव्हा एक मुलगी ट्रॅव्हल करते, एक मुलगी शिक्षणासाठी येते किंवा जॉबसाठी येते, तेव्हा ही कंट्री त्यांच्यासाठी सेफ आहे का हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता ॲक्च्युली मी एका बसमध्ये बसली आहे. मी जात आहे घरी. आता वाजलेत 8:30. तुम्ही बघू शकता मी बसमध्ये बसली आहे. तुम्हाला इकडनं पण व्ह्यू दाखवते. तुम्ही इकडनं पण बघा की पूर्ण बसमध्ये कोणीच नाही आहे. तुम्हाला कोणीही दिसत नसेल बसमध्ये. फक्त या बसमध्ये ड्रायव्हर आणि मीच आहे, कारण ज्या स्टॉपवरनं बस स्टार्ट झाली तिथेच मी बसली होती, त्याच्यामुळे कोणीच नव्हतं तिथे बसायला. पण मे बी नेक्स्ट स्टॉपवर वगैरे कोणी येईल या बसमध्ये. तर माझ्या स्टॉपपर्यंत मी जेव्हा पोहोचेल आणि तिथपर्यंत माझा जर्नी कसा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आता हा व्हिडिओ बनवायच्या मागचा उद्देश हा आहे की बरेचदा काय होतं ना, मुलींना शिक्षणासाठी बाहेर तर जायचं असतं, पण बरेचदा आपले पॅरेंट्स घाबरतात की नाही नाही बाहेरच्या कंट्रीमध्ये नाही जायचं, चांगले लोक नसतात, मुलींसाठी चांगलं नसते, सेफ नसतं. अशासाठी म्हणून जे आईबाबा आहेत ते घाबरतात आणि त्यांचं घाबरणं अगदी स्वाभाविक आहे. तर त्या आईबाबांसाठी स्पेशली ही व्हिडिओ आहे की घाबरू नका. माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला होता जो मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केला होता, तर तो फक्त अपवाद होता, कारण तो माणूस जो आहे तो ॲबनॉर्मल होता आणि तो सोसायटीमधलाच होता. पण असं काही नाही आहे की तुम्हाला बाकी गोष्टींमुळे त्रास होईल किंवा इथे ट्रॅव्हल करताना त्रास होईल. तर शिक्षणासाठी जेव्हा मुलं येतात, इथे राहतात, मुलगा असो मुलगी असो, तर ते पार्ट टाईम जॉब पण करतात. आता पार्ट टाईम जॉब असतं नाही की फक्त दिवसाच मिळेल, रात्री पण त्यांना थांबावं लागतं. बरेचसे मुलं मुली जे आहेत ते स्टुडंट लाईफमध्ये त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे जॉब करतात आणि रेस्टॉरंटचं असं नाही ना की रात्री 8 वाजताच बंद होऊन जाईल. बरेचसे रेस्टॉरंट आहे जे 8, 9, 10 आणि 12-12 वाजेपर्यंत सुरू असतात आणि कोणते रेस्टॉरंट जे आहे ते 3-3 वाजेपर्यंत सुरू असतात. मग अशा वेळेस त्यांना तिथे थांबावं लागतं, पार्ट टाईम जॉबसाठी तर एवढं करावंच लागतं. मग अशा वेळेस असा प्रश्न येतो की रात्री 2-3 वाजता जर घरी जायचं असेल आणि त्यावेळेस जर आपण भीती बाळगली तर मग काही होऊ शकत नाही. तर ही भीती तुमच्या मनातून मला काढायची आहे, तुम्हाला सांगायचं आहे, एक मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की असं भीती वगैरे काही नाही, इथे मस्त बिंदास जायचं. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी जेव्हा सांगितलं होतं मला इतक्या छान कॉमेंट्स आल्या होत्या सगळ्यांच्या की तू वाघीण आहे, तू जिजाऊची मुलगी आहे, शिवरायांचं शिक्षण तुझ्यावर आहे, तू बिलकुल पण घाबरून जाऊ नको. आणि मला खूप हिंमत मिळाली त्या सगळ्या कॉमेंट्स, मला इतकी हिंमत मिळाली. तर जेव्हापासून मी हे मराठी युट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे आणि डेली ब्लॉग अपलोड करते आणि जेव्हापासून मी सकाळी उठते तर उठल्याबरोबर माझ्या चेहऱ्यावर ना स्माईल असते. आता ते स्माईल जे आहे ते चांगल्या चांगल्या कॉमेंट्समुळे असते, तुमच्या ज्या कॉमेंट्स असतात त्याच्यामुळे असते. मी मेहनत तर करत आहे व्हिडिओज बनवण्याकरिता, पण तुम्ही पण मेहनत घेत आहात की छान छान वर्ड्समध्ये तुम्ही छान 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 शब्दांमध्ये मला कॉमेंट्स लिहून पाठवत आहात, तर मला ना खूप जास्त मोटिवेशन मिळतं. तर आतापर्यंत 3 स्टॉप गेले आहेत तुमच्यासोबत बोलता बोलता आणि अजूनही कोणीच नाही आलं या बसमध्ये. आणि आणखी एक गोष्ट, ही जेव्हा बस टर्न होईल ना मी ते पण तुम्हाला दाखवते, कारण ही बस जी आहे ना जॉईंट आहे, 2 बस एकत्र केल्यासारखं आहे. तर जॉईंट जे आहे त्याच्यामुळे जेव्हा बस ही टर्न होते ना त्यावेळेस ही बस कशी दिसते ते पण मी तुम्हाला दाखवते. तर ॲक्च्युली तुम्ही बघू शकता समोर ड्रायव्हरची सीट आहे, त्या ठिकाणी तिथे डिस्प्ले लागलेला आहे आणि इथे बाकी बसायचे अरेंजमेंट आहे. आणि मी तुम्हाला जॉईंटचं जे म्हटलं ना ते हे आहे, जे तुम्हाला इथे दिसत असेल तर हे जॉईंटचं आहे. आणि इथे जे आहे आता कोणीतरी बसलं, जस्ट 2 जण तरी बसलेले आहेत. चला कोणीतरी आलंय, 2 नाही 3 जण ॲक्च्युली बसलेले आहेत. आणि बघा तुम्ही जसं स्टॉप येतं तसं ऑटोमॅटिक डोअर सिस्टम आहे, तर ऑटोमॅटिक डोअर ओपन आणि क्लोज होतात. त्यानंतर जर तुम्हाला थांबायचं असेल तर इथली ही जी बटन आहे स्टॉपची, तर ही बटन दाबावी लागते सो दॅट इथे जे आहे ना स्टॉप येतं. डीप टर्न अजूनपर्यंत आलेला नाही आहे. तुम्ही ते बघू शकता, तुम्हाला ड्रायव्हरची सीट दिसणार नाही, टर्न होताना थोडंसं होतं पण इतकी नाही झाली. आणि आता सरळच रोड जाणार आहे. आणि आता बघा मला या स्टॉपला उतरायचं आहे म्हणून मी इथे स्टॉपची ही जी बटन आहे ती दाबणार आहे. आणि इथे बघा स्टॉप आलेले आहे. तर या बसमधून आता मी उतरली आहे आणि मला जायचं आहे खाली आणि त्यानंतर मला वॉक करत जायचं आहे. तर चला आपण वॉक करत करत गप्पा करत घरी जाऊया. तर जर्मनीबद्दल मी बऱ्याचशे व्हिडिओज बनवत असते आणि तुम्हाला माहिती असेल जेव्हा पण मी जाते वॉक करते तुम्हाला ना नेहमी येलो कलरचे लाईट्स दिसत असतील आणि नेहमी तुम्ही ऐकत असाल जर्मनी स्वच्छ आहे, जर्मनी छान आहे. तर तुम्ही इथे बघू शकता जर माझ्या मागे वगैरे तुम्हाला दिसत असेल तर ह्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावर बघा किती घाण करून ठेवलेली आहे. तर इथे माहिती नाही लोकांना काय प्रॉब्लेम आहे पण इथले लोक व्हाईट कलरचे लाईट का नाही लावत, म्हणजे इतकं येलोईश असतं ना सगळं. एक तर मॅक्सिमम टाईम इथे विंटर सीझन असतो, मॅक्सिमम टाईम इथे थंडी असते आणि हिवाळ्यामध्ये असं आहे की इथे दिवस जो आहे तो छोटा असतो,
रात्र मोठी असते, 3-3.5-4 वाजता अंधार होऊन जातो हिवाळ्यामध्ये. मग तेव्हा असं होतं ना की लवकर लाईट्स लागतात आणि इतकं विचित्र वातावरण होतं ना. आणि मी असं इंडियाला असताना ऐकलं होतं की इथले लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि काय काय, तर वातावरणच असं असेल तर थोडंसं विचित्र तर वाटेलच ना. आणि वाटतं म्हणजे असं आपण जर घरातल्या घरातही जरी असलं ना तर थोडं डिप्रेशनसारखं वाटतं. तर इथे एक गोष्ट ना खूप फॉलो करावी लागते, ती म्हणजे तुम्ही दिवसभरातून 10-15 मिनिटासाठी का होईना पण 3-4 वेळा तुम्ही विंडोज ओपन करा, दरवाजे ओपन करा, सो दॅट तुमच्या घरामध्ये फ्रेश एअर येईल. आणि आम्ही पण हे जाणवलं, कारण काय होतं ना हिवाळ्यामध्ये आपण की हीटर सुरू ठेवल्यामुळे घरात कंटिन्यू गरमी राहते आणि वातावरण थोडंसं विचित्रच होऊन जातं. मग अशा वेळेस काय होतं ना की आपल्याला पण थोडंसं विचित्र वाटायला लागतं, कारण आपल्याला सवय नसते. आपल्याला असं आहे की सतत सकाळ झाली की लगेच खिडक्या वगैरे ओपन करा, तुळशीला पाणी घाला, त्याच्यानंतर दिवसभरात आपण इतके वेळा घरातून जाणं येणं करतो तर सतत फ्रेश एअर येत राहते. जरी थंडी असली आपल्याकडे तरी पण सतत फ्रेश एअर येत राहते. पण इथे मात्र तसं नाही आहे आणि इथले जे दरवाजे आहेत इतके जास्त पॅक असतात की बाहेरचा आवाजसुद्धा येत नाही एकदा दरवाजे बंद केले की, तर त्याच्यामुळे ही एक गोष्ट आहे. आणि आम्हाला पण असं जाणवलं एक दिवस काय झालं ना की आम्ही पण एक दिवस दरवाजे वगैरे बंदच ठेवले, आमच्या लक्षातच नाही आलं की आम्हाला दरवाजे वगैरे ओपन करायचे आहेत म्हणून. त्या दिवशी रात्री असं विचित्र वाटायला लागलं की बापरे काहीतरी वेगळं वाटतंय ना. मग तेव्हा आम्ही रात्रीच्या वेळेस एक 10-15 मिनिट आम्ही सगळे दरवाजे विंडोज वगैरे ओपन केले. तुम्ही ते बघू शकता आता ऑफिसेस सगळं बंद झालेले आहे आणि सगळं अंधार आहे. आणि इकडे जर बघाल तुम्ही तर लाईट्स बघा, काहीच नाही लाईट्स. आपल्याकडे स्ट्रीट्सवर किती छान लाईट्स लागलेले असतात. तर हा पूर्ण ऑफिस एरिया आहे आणि पूर्ण काळोख आहे तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओसाठी मी हे डेअर नाही करत आहे की एकटी चालली आहे वॉक करायला, बरेचदा होतं असं. आणि 8-8:30 म्हणजे कॉमन आहे इथे, आम्ही रात्री 2-3 वाजता वगैरे पण आलो आहे, पण भीती नाही आहे अशी. आणि पोलीसवाल्यांना पण कॉल केला की ते लगेच येतात. आणि मॅक्सिमम ठिकाणी काय आहे ना की पोलिसांची गाडी उभीच असते आणि आपण तसं पण इमर्जन्सी याच्यावर कॉल केला की लगेच ते पोहोचतात. पण तर आता ऑलमोस्ट मी अर्ध जे डिस्टन्स आहे ते पार पाडलेलं आहे आणि आता हात दुखायला लागला माझा स्टँड पकडून पण ठीक आहे. आणि आता आली आहे माझ्या नेहमीच्या रोडनी, तर इथे थोडेसे लाईट्स जास्त आहे कारण तुम्ही इथे बघू शकता इकडे KPMG वगैरे कंपनी आहे, बऱ्याचशा कंपनी आहेत इकडे या रोडनी. आणि चोरीची व्हिडिओ जी आहे ती मी इथनंच बनवली होती. इथे सायकल होती ॲक्च्युली एक, ज्याचे पार्ट्स वगैरे गायब झाले होते. हे बघू शकता तुम्ही, कंपनी वगैरे सगळं बंद आहे. आय थिंक जिममध्ये कोणीतरी आहे आणि सगळं बंद आहे आणि तुम्हाला कोणी दिसणारही नाही. तर हा व्हिडिओ बनवायचं एकच एम होतं माझं, त्या आई बाबांना सांगायचं जे आई बाबा घाबरतात. इवन माझे आई बाबा पण घाबरत होते अगोदर, पण म्हणायचे की तिथे कसं आहे काय आहे, पण त्यांना एक विश्वास बसलाय आता. कारण इतके वेळा मी रात्रीच्या वेळेस येते, त्यांना व्हिडिओ कॉल करते, सांगते की कधीच काय असं होत नाही. आणि जरी त्यांना माहिती आहे की लग्न झालंय, नवरा सोबत आहे तिच्या, तरी त्यांना अशी भीती वाटायची. आणि त्यांना तितकाच विश्वास आहे की माझी मुलगी स्ट्रॉंग आहे, अशी घाबरणार नाही. तर असं आहे, तर जे पण आई बाबा घाबरतात की माझ्या मुलीला मी शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी पाठवणार नाही, प्लीज घाबरू नका. कारण शेवटी काय आहे, इथे एज्युकेशन फ्री आहे, बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आहेत, बेनिफिट्स पण चांगले आहेत. तर शिक्षणासाठी तर खूप छान आहे, हे जॉबसाठी पण आहे. तर जेव्हा तुमची मुलगी किंवा मुलगा म्हणतो की मला जायचं आहे जर्मनीला शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी, तर नाही नको म्हणू. तर चला, मी पोहोचली आहे माझ्या घराजवळ. तुम्ही ते बघू शकता, माझ्या घराजवळ मी पोहोचलेली आहे. आणि इतकंच नाही, हे स्ट्रीटवरच लाईट नाही, तुम्ही बिल्डिंगमध्ये पण पहा. आणि हे जर आपल्या बिल्डिंग्समध्ये असतं तर सगळीकडे असे लाईट्स लागलेले असतात. त्याला बघून असं वाटतं का इथे कोणी राहतं म्हणून. सगळे फ्लॅट्स फुल आहेत हे. आता मी इथे बेल वाजवणार आहे, तर असं ना नाव असतं, माझं सरनेम लिहिलेलं आहे इथे लिखित कर. आणि हा स्पीकर असतो, इथनं आवाज येतो आणि इथनं आवाज आपला पोहोचतो पण घरामध्ये. हा उघडलं उघडलं. ओके, तर चला पोहोचली आहे मी घरी. आता व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, लाईट्सने लावले. तर चला पोहोचली आहे मी घरी. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तुमच्या मनातली भीती निघाली असेल. मी करू शकते, तर तुमची मुलगी किंवा मुलगा पण करू शकते. तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त पॅरेंट्सला पाठवा, त्यांच्या मनातली भीती काढा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.